महाराष्ट्र राज्यातील अटल सागरी सेतू वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कामाची झलक या प्रकल्पाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते. पाहुयात यावरचा हा विशेष आढावा. देशातील सर्वात जास्त 22 किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होत आहे. मुंबई ते नवी मुंबई हे 2 तासांचे अंतर अवघ्या 20 मिनिटात पार होत असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळत आहे. सध्या या पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी 1.5 ते 2 तासांचा वेळ लागतो, पण यामुळे आता शिवडीतील व्यक्तीला 20 मिनिटात नवी मुंबईत पोहोचता येत आहे. त्याशिवाय हा मार्ग पुणे मुंबई एक्सप्रेसवे आणि मुंबई गोवा मार्गाला जोडणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे वेळेची तर बचत होतेच, त्याचबरोबर इंधनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. अटल सेतू नवी मुंबई, रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प, मोठे उद्योग समूह येणार आहेत. त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे. हा मार्ग शिवडी येथून सुरू होऊन समुद्र मार्गे चिरले येथील नावाशेवा येथे इतर मार्गांना जोडला जातो. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या यामुळे संपणार असून मुंबई ते नवी मुंबईत अवघ्या 20 मिनिटात जाता येणार आहे. प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत. हा सेतुमार्ग मुंबई गोवा महामार्ग वसई विरार नवी मुंबई रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने परिसराचा देखील विकास होणार आहे. युवकांच्या रोजगारासाठी 500 स्किल कौशल्य विकास केंद्रे देखील सुरू केले असून जनतेच्या हितासाठी महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत, आणखीन विकासात्मक निर्णय देखील घेत आहेत. अटल सेतूविषयी नेमकं काय माहिती आहे थोडक्यात जाणून घेऊया. मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग हा अतिजलद, अतिमहत्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना आहे. 500 बोईंग विमाने व 17 आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर या प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. शिवडी नावाशेवा सागरी सेतू एकूण 22 किलोमीटर लांबीचा असून त्यातील 16.50 किलोमीटर भाग समुद्रामध्ये तर उर्वरित 5.50 किलोमीटर भाग जमिनीवर आहे. भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील 12व्या क्रमांकाचा सागरी सेतू हा ठरला असून सागरी सेतूसाठी 18,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सागरी सेतू मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या 2 प्रसिद्ध बंदरांना जोडणार आहे. मुंबई नवी मुंबई रायगड मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे 15 किलोमीटरने कमी झाले आहे. महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे 7 वर्षाचा कालावधी लागला आहे.